हॅन्सल आणि ग्रेटेल. खूप खूप वर्षांपूर्वी एका घनदाट जंगलाच्या कडेला एक गरीब लाकूडतोड्या त्याची बायको आणि दोन मुलांसह राहत होता. ते इतके गरीब होते की लाकूडतोड्या त्याच्या कुटुंबाला पोटभर जेवूही घालू शकत नव्हता. त्यातच एका गंभीर आजारामुळे लाकूडतोड्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर लाकूडतोड्याने घरची सगळी कामं स्वतः करायला सुरुवात केली. लाकूडतोड्या एकटा त्याच्या मुलांची काळजी घेत होता आणि याचमुळे तो पैसेही कमवू शकत नव्हता. अरे माझ्या मुला, मी तुला किती वेळा समजावलंय, तुझ्या मुलांसाठी तू लग्न केलं पाहिजेस. एक स्त्रीच मुलांची नीट काळजी घेऊ शकते आणि तू परत लाकूड तोडायला जाऊ शकशील, नाहीतर सगळे उपाशी पोटी मराल. मला वाटतं ही योग्य बोलतीये, आता दुसरं लग्न करायलाच हवं. त्याने लवकरच दुसरं लग्न केलं. या लग्नानंतर तो आणि त्याची मुलं खूप आनंदात होती. आता मला माझ्या मुलांची काळजी करण्याची गरज नाही, मी पुन्हा कामावर जाऊ शकतो. आणि त्याने कामावर जायला सुरुवात केली. मुलांनो खूप झालं खेळणं, जेवायला या. हॅन्सल आणि ग्रेटेल धावतच जेवणाच्या टेबलाजवळ आले आणि त्यांनी जेवायला सुरुवात केली. मला अजून थोडस वाढशील का आई, मला भूक लागलीय. नाही, मी तुला अजून देऊ शकत नाही हावरट कुठली, बघावं तेव्हा तुला भूक लागलेली असते. आणि भुकेल्या मुलांना वाढण्याऐवजी तिने पूर्ण वाडगाभर खाणं स्वतःच खाऊन टाकलं. हे घे ग्रेटेल. पण हॅन्सल तू काय खाणार, मला नको, तू खाऊन घे. आज मला भूक नाही ग्रेटेल, तू हे खाऊ शकतेस. हॅन्सलने त्याचं खाणं ग्रेटेलला देऊ केलं. आभारी आहे दादा. सावत्र आईच्या अशा वागणुकीमुळे हॅन्सल खूप दुखी होता. त्याला त्याच्या आईची कमतरता जाणवत होती. तो रोज रात्री आकाशाकडे टक लावून ताऱ्यांमध्ये आईला शोधण्याचा प्रयत्न करायचा. आम्हाला सोडून का गेलीस आई, तू परत ये आणि आमची काळजी घे आई. लाकूडतोड्या रोज सकाळी उठून जंगलात जायचा. तो खूप जास्त मेहनत घ्यायचा पण लाकड विकू शकला नव्हता, कारण सतत पाऊस पडत होता आणि लाकडाचे व्यापारी गावी आले नव्हते. एके दिवशी सावत्र आई आणि लाकूडतोड्या यांच्या दोघांचं भांडण झालं. तुझ्या मुलांना खाण्याशिवाय काही दुसरं सुचतच नाही. गेले काही आठवडे तू एक दमडी सुद्धा कमावलेली नाहीयेस. मी धान्य कसं विकत घेऊ आणि त्यांना काय खायला घालू? तुझी मुलगी कायम भुकेली असते. मी जर तिला जेवायला दिलं नाही ना, तर ती मलाच खाऊन टाकेल. आता मी तरी यात काय करू शकतो, पावसामुळे मला लाकडं विकता येत नाहीयेत. मग तू शहरात जाऊन लाकडं का विकत नाहीस? हो, ही तू चांगली कल्पना सुचवलीयेस. असंच करतो आणि परत येताना तुझ्यासाठी आणि मुलांसाठी नवीन वस्तू घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी लाकूडतोड्या लाकडं विकायला शहरात निघून गेला. लाकूडतोड्या गेल्यानंतर सावत्र आईने दोन्ही मुलांचा कायमचा काटा काढण्यासाठी एक दुष्ट योजना आखली. जर मी यशस्वी झाले तर मला या मुलांसाठी जेवण शिजवावं लागणार नाही आणि काम सुद्धा कमी होतील. मी सुखाने माझ्या नवऱ्यासोबत राहू शकेन आणि माझा संसार सुखाचा होईल. बाळा हॅन्सल, चकोली ग्रेटेल, मी ताजी फळ आणि मशरूम गोळा करायला जंगलात जातीये, तुम्ही सुद्धा सोबत चला ना. हॅन्सल एक खूपच चतुर आणि हुशार मुलगा होता. सावत्र आईचं गोड बोलणं ऐकून त्याला संशय आला. नाही आई, मी नाही येत. आपण आपल्यासाठी ताजी फळं आणूया. चला बघू, तुला भूक लागली असेल ना हॅन्सल. आणि माझी छकुली ग्रेटेल, तुझ्या पोटात कावळे उडत असतील, तुला फळं खायचेत की नाही? आपण जाऊयात ना दादा, चल ना. मला जंगल पाहायचंय आणि ताजी आणि रसाळ फळं खायची आहेत. ठीक आहे ग्रेटेल, चल जाऊया. चला मुलांनो, आपापल्या टोपल्या उचला, लवकर चला ना माझ्या बाळांनो.
हॅन्सलला जन्मदात्या आईने शिकवलं होतं की जंगलात जाताना रस्त्यावर खुणा करायच्या, म्हणजे घरी येताना आपण रस्ता चुकत नाही. हॅन्सलने त्याच्या टोपलीत काही खडे घेतले, कारण रात्रीच्या अंधारात हे खडे चमकायचे. आता तिघेही जंगलाच्या दिशेने निघाले. जंगलाच्या दिशेने जाताना हॅन्सल थोड्या थोड्या अंतरावर खडे टाकत निघाला. लवकरच ते घनदाट जंगलात पोहोचले. हॅन्सल, मी खूप थकले. आपल्याला अजून किती चालावं लागेल? मला थोडा वेळ आराम करायचाय. ठीक आहे ग्रेटल. आई, आम्ही थोडा आराम करू का? आम्ही दोघं खूप दमलोय. ही चांगली संधी आहे. ठीक आहे बाळानो, तुम्ही दोघ या झाडाखाली आराम करा, मी तुमच्यासाठी फळं घेऊन येते. पण आई, आम्ही तुला शोधणार कसं? अरे बाळा, काळजी करू नकोस हॅन्सल, मी लवकरच परत येईन. तू ग्रेटेलची काळजी घे, घेशील ना? आणि अशा रीतीने सावत्र आई दोन्ही मुलांना मागे सोडून निघून गेली. ग्रेटेल दमून झोपी गेली. इथे सावत्र आईने शेवटी तिचे खरे रंग दाखवलेच. ती घराच्या दिशेने निघाली आणि तिने मुलांना जंगलातच सोडण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान ग्रेटेलला जाग आली आणि तिने सावत्र आईबद्दल विचारायला सुरुवात केली. हॅन्सल, आई कुठे गेली? मला घरी जायचं, खूप भूक लागली आहे. आई, तू कुठे निघून गेलीस आई? रडू नकोस ग्रेटेल, आपण इथेच आईची वाट बघू, ती लवकर परत येईल. तेवढ्यात एक माकड त्यांच्यासाठी काही फळं घेऊन खाली आलं. माकडाने त्यांना ती फळं दिली. तू किती चांगलास माकड दादा. तिघांनी एकत्र मिळून ती फळं खाल्ली. सावत्राई अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर तिला हॅन्सलने टाकलेले खडे दिसले. अच्छा, त्या हुशार हॅन्सलने रस्त्यावर खडे टाकले तर तू हुशार आहेस, पण मी सुद्धा शहाणी आहे. तिने त्यांची दिशाभूल करण्यासाठी ते खडे दुसऱ्या रस्त्यावर टाकले. आता तुम्हाला चांगलीच शिक्षा घडेल, बघतेच मी तुम्ही कसे परत याल. मुलं जंगलात वाट बघत राहिली, पण त्यांची आई काही परत आली नाही. थोड्या वेळाने सूर्यास्त झाला आणि जंगलात सगळीकडे अंधार पसरला. आई अजून आली का नाही हॅन्सल? आपण आता घरी कसे जाणार? आपण जंगलात हरवलो आहोत. हॅन्सल सुद्धा खूप घाबरला होता, पण तेवढ्यात त्याला आठवलं त्याने परतीच्या वाटेवर खडे टाकले होते. ते खडे. ते दोघेही उठले आणि खड्यांच्या शोधात परत फिरले. त्यांनी चारही बाजूंना शोध घेतला, पण एकही खडा सापडला नाही. त्याच वेळी माकड पुन्हा झाडावरून खाली उतरलं आणि हॅन्सलचा हात पकडून त्याने त्याला ते खडे दाखवले. चंद्राच्या लख प्रकाशात हे खडे चमकत होते. तू घाबरू नकोस ग्रेटेल, विश्वास ठेव, मी तुला घरी घेऊन जाईन. आई परत आली नाही तरी सुद्धा. चल आता आपण निघूया. ते जंगलात चालत राहिले आणि जंगलात रस्ता चुकले. त्यांचे खडे अचानक गायब झाले. आता रस्त्यावर खडे नव्हते, फक्त चारही बाजूला घनदाट जंगल आणि अंधार होता. अरे, ते खडे कुठे गेले? मला खूप भीती वाटते दादा. तू घाबरू नकोस ग्रेटेल, मी तुझी काळजी घेईन. ते न थांबता तसे चालत राहिले. ते आता खूप दमले होते आणि भूकही लागली होती. पुन्हा सूर्योदय झाला. त्यांना झाडावर बसलेला एक सफेद पक्षी गाताना दिसला. ते दोघही पक्षाचं मधुर गाणं ऐकत झाडाखाली थांबले. थोड्या वेळानंतर तो पक्षी उडून गेला. हॅन्सल आणि ग्रेटेल त्याच्या मागे चालत राहिले. तो पक्षी एका चॉकलेटच्या घराच्या छतावर जाऊन बसला. ते बघ हॅन्सल, चॉकलेटचं घर. वा, ते घर पाहिलंस? ते बिस्किटने बनलंय. दरवाजा जेलीने बनलेला आहे. छत केकचं बनवलंय. आणि खिडक्या पांढऱ्या शुभ्र साखरेच्या आहेत. चल आपण खाऊया. त्यांनी भिंतीचा एक मोठा तुकडा तोडला आणि खायला सुरुवात केली. हॅन्सल आणि ग्रेटेल एखाद्या भुकेल्या उंदराप्रमाणे पोट भरून खात होते. खूपच छान आहे.
मला खूप भूक लागली आहे हॅन्सल, मी हे संपूर्ण घर खाऊन टाकणार आहे. ते दोघं खात असताना त्यांनी अचानक कोणीतरी दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकला आणि एक आजारी दिसणारी आजी बाहेर आली. मुलांनी ते खात असलेले पदार्थ खाली ठेवले. तुम्ही कोण आहात आणि इथे काय करताय आणि माझं घर का खाताय? माफ करा, आम्हाला खूप भूक लागली होती आणि आम्ही रस्ता चुकलोय. ओ बिचारी मुलं, तुम्ही दोघ खूप भुकेले आणि दमलेले दिसताय. आत या, मी तुम्हाला पोट भरून खायला देईन आणि छान छान गोष्टीही ऐकवेन. तिने त्या दोघांचे हात पकडले आणि त्यांना आत घेऊन गेली. आजीने तिच्या जादुई छडीचा वापर करून भरपूर रुचकर पदार्थ तयार केले. अरे वा, किती सारा खाऊ. दोनही मुलांनी रुचकर जेवणावर ताव मारला. तुम्ही दोघ खूप दमला असाल, जाऊन जरा आराम करा. आणि एक आरामदायक मऊ बिछाना समोर आला. आभारी आहोत आजी, पण आता आम्हाला उशीर झालाय, आम्हाला घरी गेलं पाहिजे, आमची आई आम्हाला शोधत असेल. होय आजी, आता आम्हाला गेलं पाहिजे, आमची मदत केल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. हॅन्सल आणि ग्रेटेल घराचा दरवाजा उघडणारच होते, तेवढ्यात आजीने दारावर जादुई मंत्र फेकला, दरवाजा बंद झाला. आता आजीचं रूपांतर एका भीतीदायक दिसणाऱ्या चेटकिणीत झालं होतं. त्या चेटकिणीने अजून एक जादुई मंत्र म्हटला आणि हॅन्सलला एका पिंजऱ्यात बांधलं. लवकर खा आणि जाडा हो, तू जाडा झालास की मी तुला खाऊन टाकेन. ए आशी मुली, माझ्या सोबत चल आणि घरातली काम कर. त्या चेटकिणीला डोळ्यांनी खूप कमी दिसायचं म्हणून तिने ग्रेटेलला घराची काम करायला ठेवून घेतलं. चेटकिणीने हॅन्सलला जास्तीत जास्त जेवण द्यायला सुरुवात केली म्हणजे लवकरात लवकर त्याचं वजन वाढू शकेल. या दरम्यान सावत्र आई घरी पोहोचली आणि तिच्या नवऱ्याला घरी पाहून तिला धक्काच बसला. अगं तू कुठे गेली होतीस आणि आपली मुलं कुठे आहेत? मी काय झालंय अगं सांग तरी, आणि माझी मुलं कुठे आहेत? तिच्या कृत्याचा तिला आता पश्चाताप झाला होता आणि तिने त्याला तिच्या क्रूरपणाबद्दल सगळं सांगितलं. माझा तर विश्वास बसत नाहीये, तू असं कसं करू शकतेस? तुला आई म्हणून घेण्याचा अधिकार नाहीये. मला माझी चूक कळली पण अजूनही उशीर झालेला नाहीये. आपण दोघं जंगलात जाऊया आणि त्यांना शोधूया. ठीक आहे, मग आता चल लवकर. हॅन्सल, ग्रेटेल, दोघेही मुलांचा शोध घेण्यासाठी जंगलात निघून गेले. हॅन्सल, ग्रेटेल. दररोज चेटकिण हॅन्सलची पाहणी करण्यासाठी पिंजऱ्याजवळ यायची. तुझी बोट मला दाखव हॅन्सल, मला पाहू दे तू किती धष्टपुष्ट झाला आहेस. हॅन्सल खूप हुशार मुलगा होता, त्याला माहित होत चेटकिणीला नीट दिसत नाही. तो स्वतःच्या बोटांऐवजी तिला कोंबडीची हाड दाखवायचा. हॅन्सल मूर्ख मुलात, इतका खाऊनही तू जाडा का होत नाहीयेस? मी तुला अजून खायला देईन. या मुलाला आत्ताच खाईन, मी वाट पाहू शकत नाही, मला खूप भूक लागलीये. ग्रेटेलने तिला हे बोलताना ऐकलं आणि ती प्रचंड घाबरली. हे देवा, माझ्या भावाचं रक्षण कर, मला काहीतरी करून माझ्या भावाला वाचवावंच लागेल. चेटकिणीला आता खूप भूक लागली होती आणि तिने सूप करण्यासाठी खूप मोठ्या भांड्यात पाणी उकळवायला घेतलं. ग्रेटेलच्या लक्षात आलं की आता चेटकिण हॅन्सलला खाणार आहे. ए इकडे ये गा, आग पेटवायला माझी मदत कर. पण मला आग पेटवता येत नाही. सगळं काम मलाच करावं लागेल. चेटकिणीने लाकडांना आग लावायला सुरुवात केली. तिने लाकडांना आग लावताच आगीच्या खूप मोठ्या ज्वाळा तयार झाल्या. ती भडकलेली आग पाहून ग्रेटेलला तिच्या भावाला वाचवायची कल्पना सुचली. इथून निसटायची ही शेवटची संधी आहे, मला आता काहीतरी करावंच लागेल. ती धावत गेली आणि चेटकिणीला मागून जोरात धक्का दिला. चेटकिण आगीत पडलेली पाहून ग्रेटेलने लोखंडी दरवाजा बंद केला. चेटकिण त्या भडकलेल्या आगीत जळून खाक झाली. ग्रेटेलला तिथेच पडलेली तिची जादुई छडी दिसली.
तिने जादुई छडी उचलली आणि हॅन्सलला मुक्त केलं. ग्रेटल, हॅन्सल. मग ते दोघही चेटकिणीच्या खोलीत गेले. तिथे त्यांना खजिना भरलेले अनेक बंद पिटारे, खूप सारे पुतळे आणि जादुई वस्तू दिसल्या ज्या तिथे पसरल्या होत्या. ओ ग्रेटेल, मला जादूची छडी दे, मी हे पिटारे उघडतो. ग्रेटेलने त्याला जादुई छडी दिली. हॅन्सलने जादूने एक एक करून खजिन्याचे पिटारे उघडायला सुरुवात केली. हिरे, मोती, रत्न, सोनं. आपण हे घरी घेऊन जाऊया. थांब, हे विचित्र पुतळे कोणाचे आहेत? हे तर मुले वाटतायत. हॅन्सलने जादुई छडी सगळ्या पुतळ्यांवरून एकदा फिरवली आणि काय आश्चर्य, त्या पुतळ्यांचं रूपांतर मुलांमध्ये व्हायला लागलं. आम्ही आभारी आहोत मित्रा, तुम्ही आमचा जीव वाचवला. काही हरकत नाही, पण आता दुसऱ्या कोणत्याही संकटात सापडण्याआधी आपण इथून निघून जाऊया. ते सगळे धावतच घराबाहेर आले. पण दादा, आपल्याला तर रस्ता माहित नाही आणि मी जास्त चालू शकणार नाही. पण तुला चालायला कोणी सांगितलं? हॅन्सलने जवळच पडलेल्या झाडूंवर जादूची छडी फिरवली आणि अचानक झाडू हवेत तरंगू लागल्या. आपण उडू शकतो, आपण उडू शकतो. सगळी मुलं उडणाऱ्या झाडूवर बसली आणि त्यांनी ढगांच्या वर उडायला सुरुवात केली. अचानकपणे त्यांना एक ओळखीचा आवाज ऐकला. हॅन्सल, ग्रेटल, ग्रेटल. अरे इतर आई बाबा आहेत, आम्हाला खाली घेऊन चल. खाली उतरताच दोनही मुलं धावत जाऊन आई बाबांना बिलगली. आई बाबा, तुम्हाला पाहून आनंद झाला. तुम्हाला बघून फार आनंद झाला बाळांनो. मी कधी पासून तुमच्या शोधात जंगलात फिरत होतो. कुठे होता तुम्ही? हॅन्सल, ग्रेटल, माझ्या हातून चूक झाली, मला माफ करा बाळांनो. तू रडू नको साई, मला वाटतं आपली गरिबी नष्ट करण्यासाठीच हे सगळं घडलं. काय? मला काही कळलं नाही. मुलांनी त्यांना सापडलेला खजिना दाखवला आणि सगळी कहाणी आई बाबांना सांगितली. सगळे खुश झाले आणि आपल्या घरी परत गेले. त्यांनी त्यांचं उरलेलं आयुष्य हसत खेळत सुखात घालवलं. जॅक आणि बीनस्टॉक. एकदा एक लहान मुलगा होता जो आपल्या आईसोबत गावाशेजारच्या लहानच्या घरात राहायचा. त्यांच्याकडे उत्पन्नाचं काहीच साधन नव्हतं. जगण्यासाठी त्यांनी सगळं काही विकलं होतं. त्यांच्याकडे फक्त एक गाय शिल्लक राहिली होती जी त्यांना दूध द्यायची. ते इतके गरीब होते की कित्येकदा जॅक आणि त्याची आई उपाशीच झोपायचे. जॅक रोज सकाळी गायीची धार काढायचा, पण गायीने दूध द्यावं म्हणून तिला चारा घालावा लागायचा आणि त्यांच्याकडे पैसे नव्हते. जॅकच्या आईने काहीतरी विचार केला. ती जॅककडे गेली आणि तिने त्याला सांगितलं, आपण आपली एकुलती एक गाय विकून टाकू. ठीक आहे आई. जॅक गाय विकायला बाजारात निघाला आणि वाटेत त्याला एक मजेशीर म्हातारा माणूस भेटला. सुप्रभात जॅक. सुप्रभात. ही गाय घेऊन तू कुठे निघालायस लहान मुला? मी बाजारात निघालोय ही गाय विकायला. अरे बाळा, तुला यासाठी जास्त दूर जायची गरज नाहीये. गाय मला दे, मी खरेदी करतो. पण तुम्ही मला माझ्या गायीच्या बदल्यात काय द्याल? अरे माझ्याकडे तुझ्यासारख्या चांगल्या मुलासाठी एक चांगलाच प्रस्ताव आहे. आणि ते काय बरं? मी तुला माझ्याकडच्या 5 जादूच्या बिया देईन बघ. जॅक खूपच गोंधळून गेला. या बिया तर सामान्य बियांसारख्या दिसत नाहीत. त्या बिया खूपच विचित्र दिसत होत्या. त्या मोठ्या होत्या, कोणत्याही सामान्य बियांपेक्षा मोठ्या. मला या बिया नकोत. या बियांचं मी काय करणार? या साध्या सुध्या बिया नाही आहेत छोट्या मुला, या जादुई आहेत. जादुई? खरच? पण या काम कसं करतात? या तर खूपच जादुई आहेत. जर का तू रात्री यांना पेरलंस ना
तर सकाळ पर्यंत या उगवून आकाशाला भिडतील बघ. जॅकला विश्वास पटला. त्यांनी बियांच्या बदल्यात गाय देऊन टाकली, कारण त्या बिया जादुई होत्या. आता गायीचा व्यवहार झाल्यामुळे या बिया तुझ्याच आहेत मुला. आपल्या आईला बिया दाखवण्यासाठी जॅक उतावीळ झाला होता. घरी पोहोचल्यानंतर जॅकने हसत हसत आपल्या खिशात हात घातला. आई जरा या बिया बघ, या जादुई आहेत. काय, तू या विचित्र दिसणाऱ्या बियांसाठी तुझी गाय विकलीस? हो अर्थातच आई. तू काही बियांसाठी गाय विकलीस, तू इतका मूर्खपणा का केलास? आई खूपच संतापली आणि तिने त्या बिया खिडकीच्या बाहेर फेकून दिल्या. किती मूर्खपणा म्हणायचा याला. जॅक खूपच उदास होता. तो पोटमाळ्यावर असलेल्या त्याच्या खोलीकडे धावला आणि स्वतःशीच विचार करू लागला. मी इतका मूर्ख कसा असू शकतो? मी त्या बियांसाठी गाय विकून टाकली. तो अंथरुणात रडला आणि झोपी गेला. तो रात्री जेवलाही नाही. दुसऱ्या दिवसाचा सूर्य उगवला. जॅक जागा झाला आणि त्याने खिडकीच्या बाहेर पाहिलं. तो आश्चर्यचकित झाला. त्याने एक जादुई वेल बघितली जी आकाशापर्यंत पोहोचत होती. अरे बापरे, म्हणजे त्या बिया खरंच जादुई होत्या. त्याने त्या जादुई वेलीवर चढायचा निर्णय घेतला. ती वेल खूप आणि खूप उंच अशी आकाशापर्यंत वाढली होती. बिचारा जॅक खूप खूप उंच चढला. त्याने पाहिलं की ढग तरंगत आहेत. हे किती छान वाटतंय. इतक्या वरून सगळं काही किती छोटं दिसतंय. जसं तो आणखीन थोडा वर चढला, तो एका सोनेरी दरवाजापर्यंत पोहोचला जे सूर्यकिरणांनी चमकत होत. जसजसा तो पुढे गेला, तो दरवाजा उघडला. हे आकाशातलं साम्राज्य होत जे जादूई होत. त्या राज्याचं सौंदर्य पाहून जॅक आश्चर्यचकित झाला. जसा तो त्या राज्यात घुसला, त्याने एका भयंकर महाकाय माणसाला पाहिलं जो खुर्शीवर झोपला होता. या वेलीवर चढल्यानंतर जॅकला भूक लागली होती. तो हळूच आत शिरला आणि स्वयंपाकघर शोधू लागला. त्याने काही ताजी फळं आणि दूध स्वयंपाकघरात पाहिलं. तो ते घेण्यासाठी पुढे गेला आणि इतक्यात त्याने एक मोठा गोंधळ ऐकला. हा गोंधळ कसला? जॅक घाबरला आणि स्वतःला लपवण्यासाठी एका छोट्या बिळात शिरला. फफा फी 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 फे, मला मनुष्याच्या रक्ताचा वास येतो आहे. तो मग जिवंत असो किंवा मग मेलेला असो, मी त्याला शोधेन आणि खाऊन टाकेन. कडक भाजलेल्या माणसापेक्षा चांगलं असं दुसरं काहीच नाही. चविष्ट. त्या महाकाय माणसाला कोणीच माणूस सापडला नाही. मग त्याने टेबलवर ठेवलेलं आपलं जेवण खाल्लं. त्याने आपली सोन्याच्या नाण्यांची थैली काढली, नाणी मोजली आणि टेबलवर एका बाजूला ती थैली ठेवली आणि तो झोपायला निघून गेला. जॅक हळूच सरपटत लपलेल्या ठिकाणातून बाहेर पडला आणि सोन्याच्या नाण्यांची थैली घ्यायची असं त्याने ठरवलं. त्याने विचार केला, त्यामुळे आईचा राग मावळेल. हे तर खूपच जड आहे. मी हे उचलतो आणि इथून निघून जातो. आपल्या पाठीला ती थैली बांधून तो त्या वेलीवरून घसरत खाली आला. तो घरी पोहोचला आणि त्याने आपल्या आईला ती नाणी दिली. सोन्याची थैली? हा, ही तुला कुठून मिळाली? जॅकने आईला घडलेलं सगळं काही सांगितलं. त्याची आई खुश झाली, कारण त्यांना सोनं मिळालं होतं आणि तिचा मुलगा जिवंत परत आला होता. काही दिवसानंतर जॅक पुन्हा एकदा त्या वेलीवर चढला आणि तो त्या महाकाय माणसाच्या घरात पोहोचला. पुन्हा एकदा जॅकने पाहिलं की महाकाय माणूस झोपला होता.
पण यावेळी तो घोरत होता। त्याचं घोरणं खूप कर्कश झालं होतं। आपले कान वाचवण्यासाठी जॅकला एका बिळात शिरावं लागलं। तो महाकाय माणूस उठला। जॅकने घाबरून उडी मारली आणि स्वतःला पलंगाखाली लपवलं। फफा फिफी फिफी फे, मला मनुष्याच्या रक्ताचा वास येतोय। तो मग जिवंत असो किंवा मग मेलेला असो, मी त्याला शोधेन आणि खाऊन टाकेन। कडक भाजलेल्या माणसापेक्षा चांगलं असं दुसरं काहीच नाही। चविष्ट। इथे तर कोणीच मुलगा नाहीये। महाकाय माणसाला कोणीच सापडलं नाही। मग त्याने कोंबडी बाहेर काढली आणि ओरडला, सोन्याचं अंड घाल आता। कोंबडीने अंड घातलं जे सोन्याचं होतं। महाकाय माणसाने ते उचललं आणि टोपलीत ठेवलं आणि तो झोपायला गेला। जसा तो आत गेला, जॅकच्या लक्षात आलं की त्याचा रस्ता मोकळा आहे। त्याने कोंबडी उचलली आणि तो वेलीवरून खाली उतरला। घरी गेल्यावर घडलेला सगळा प्रकार त्याने आईला सांगितला। बघ आई, यावेळी मला कोंबडी मिळाली जी सोन्याचं अंड देते। बघ ही कशी अंड घालते। सोन्याचं अंड घाल आता। अरे वा 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 वा। तिसऱ्या वेळी जॅक वेलीवर चढला आणि त्या महाकाय माणसाच्या राज्यात गेला। त्यावेळी त्याने पाहिलं की महाकाय माणूस तंतुवाद्य वाजवत होता। तो टेबल खाली लपून बसला। फफा फिफी फिफी फे, मला मनुष्याच्या रक्ताचा वास येतोय। तो मग जिवंत असो किंवा मग मेलेला असो, मी त्याला शोधेन आणि खाऊन टाकेन। कडक भाजलेल्या माणसापेक्षा चांगलं असं दुसरं काहीच नाही। चविष्ट। आज मी त्या पोराला कोणत्याही परिस्थितीत शोधून काढणार आहे। त्याने इकडे तिकडे शोधलं पण त्याला काहीच सापडलं नाही। तो खूप थकला आणि झोपायला गेला। दरम्यान जॅकने ते वाद्य उचललं आणि तो निघणार इतक्यात अचानक ते जादुई वाद्य रडू लागलं। मदत करा मालक, मला मदत करा, हा मुलगा मला चोरतोय, तो मला तुमच्यापासून दूर नेतोय। महाकाय माणूस अचानक उठला आणि त्याने जॅकला वाद्य चोरून नेताना पाहिलं आणि तो त्याच्या मागे लागला। तर तू आहेस ज्याने माझी कोंबडी आणि सोन्याची थैली चोरली आहेस, मी यासाठी तुला शिक्षा देईन। पण जॅक खूपच चपळ होता। तो त्या वेलीवरून जलद गतीने घसरत खाली आला। महाकाय माणसाच्या लक्षात आलं तेव्हा तोही खाली येऊ लागला। जॅक पटकन घसरत खाली आला। शक्य तितक्या लवकर ती वेल उतरण्याचा तो प्रयत्न करू लागला। घरात जाऊन त्याने कुऱ्हाड आणली। त्याने ती वेल कापायला सुरुवात केली। ती वेल तुटली आणि महाकाय माणूस खाली पडला आणि त्याच्यावर ती वेलही पडली। जॅकच्या आईने जसं हे पाहिलं तिला वाईट वाटलं। तिच्या लक्षात आलं की ही तिची चूक होती। तिने जॅकला वस्तू चोरी करण्यापासून थांबवलं नाही। जॅक अधाशी झाला होता। या सगळ्यात त्याचा जीवही गेला असता। मग ती जॅककडे गेली। तिला पश्चाताप होत होता। तिने त्याला समजावलं। जॅक, मला माफ कर, मी तुला वस्तू चोरू दिल्या। मी तुला समज दिली पाहिजे होती। महाकाय माणसानं तुला पकडलं असतं तर काय झालं असतं? तू आज माझ्या सोबत नसला असतास। आई, मी आज एक धडा शिकलो। मी आयुष्यात खूप कष्ट करेन आणि पैसे कमवेन। जॅक आणि त्याची आई आता खूप श्रीमंत होते आणि त्यानंतर ते सुखाने राहू लागले।